नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शनमध्ये। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे, तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। मित्रांनो, 5 वर्षात शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे। त्यातच लॉकडाऊन निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती बिघडली आहे। त्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने मोठमोठ्या गुंतवणुकीच्या महत्त्वपूर्णकांशी योजना जाहीर केल्या। यानुसार शेती क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी 1,00,000 कोटी रुपये निधी उपलब्ध केला जाणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले। हा निधी अन्नाची वाहतूक, साठवणूक, शीतागृह, गोडाऊन इत्यादीसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी वापरला जाणार आहे। या शेतकऱ्याबरोबर कृषी उत्पन्न संस्था, व्यापारी, स्टार्टअप्सना फायदा होणार आहे। अन्न टिकणार असल्यामुळे अन्नाच्या निर्यातीलाही याचा लाभ होणार आहे। शेतकऱ्याच्या जगण्याचा दर्जा सुधारावा याकरता या उपाययोजना करण्यात येत आहे। लॉकडाऊनच्या काळात किमान किमतीच्या 74,300 कोटी रुपयाची कृषी उत्पादनांची खरेदी करण्यात आली। पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 18,600 कोटी रुपये देण्यात आले। पीक विमा योजनेअंतर्गत 6,400 कोटी रुपयाचे दावे मिटवले। त्या काळात 560 लाख लिटर दुधाचे संकलन केल्याचे त्यांनी सांगितले। आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल करणार। बटाटे, डाळे, कांदे नियंत्रण मुक्त। पूर्वी भारतात अन्नधान्याचे उत्पन्न कमी होत होते, त्यावेळी कृषी उत्पन्नाने देशातील ग्राहकांना कमी दरात मिळावे याकरता जीवनावश्यक वस्तू कायदा तयार करण्यात आला होता। शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाच्या साठ्यावर आणि यावर मर्यादा टाकण्यात आल्या होत्या, त्यामुळे अतिरिक्त उत्पादन होऊनही शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठेत विकता येत नव्हते किंवा निर्यात करता येत नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या त्यांच्या कष्टाचे मोल मिळत नव्हते। ही बाब ध्यानात घेऊन आता जीवनाच्या वस्तू कायद्यात बदल करण्यात येणार आहे। हा बदल केंद्रीय पातळीवर करण्यात येत असल्यामुळे सर्व राज्य सरकार या कायद्याची अंमलबजावणी करतील अशी अपेक्षा सीतारामन यांनी घोषणा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केली। या निर्णयानुसार बटाटे, डाळी, कांदे इत्यादी वस्तूंवर नियंत्रण रद्द करण्यात आले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना या वस्तूची योग्य बाजारभावासाठी साठवणूक करता येईल। त्यावर यावर प्रक्रिया करता येईल। प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना कृषी उत्पन्नाच्या साठ्यावरील मर्यादा लागू राहणार नाही। जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे शेतकऱ्याची मुस्कटदाबीदा होत होती। शेतकरी भांडवलाच्या आपल्या कष्टाचा वापर करून कृषी उत्पादन तयार करत असताना या शेतकऱ्यांनी ही उत्पादने कोणाच्या माध्यमातून कुठेही विकसित करावी या कायद्यामुळे मर्यादा येत होत्या। शेतकऱ्यांना व्यवस्थित पद्धतीने शेती करण्यात अडचणी येत होत्या। या सर्व विचार करून शेतकऱ्याच्या हितासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल केला जाणार आहे। मात्र विविध राज्य सरकारे केंद्राच्या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देतात यावर बरेच काही अवलंबून आहे। मित्रांनो, अशाच प्रकारे शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।